मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रंग रूप और पहनावा बदल जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था। आणि महोदय, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, मित्रांनो, आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत ते म्हणजे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरता। भारत हे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाले व त्यास आपण हे विसरत चाललो आहे की ज्या स्वतंत्र भारतात आपण राहतो ते स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष इंग्रजांचे अत्याचार सहन करत हसत हसत फाशीवर चढले व त्यांच्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी पहाट म्हणजे स्वतंत्रतेची पहाट आली। मला वाईट तर या गोष्टीचं वाटते की आजचा नौजवान कानात हेडफोन घालून बाईक जोरात चालवत असताना धरतीला तुडवताना हे विसरून जातो की ज्या धरतीला तो तुडवतो ती त्या धरतीच्या इंचासाठी आपल्या पूर्वजांनी कितीतरी बलिदान दिले। मला वाईट तर या गोष्टीचं वाटते की ज्या नौजवानाच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र नवनिर्मितीची, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे आशा समाजाच्या आशाने एकांशा एकत्र बांधून ठेवण्याची, तो नौजवान आज पबजी आणि रील्समध्ये डुबलेला दिसतो। महोदय, अशा या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र नवनिर्मिती करणे हे अतिशय कठीण परिस्थिती होऊन चुकली आहे। तर सैन्यात भरती होऊन वीर सैनिक बनणे एवढेच देशभक्ती नव्हे तर स्वतंत्र काळानंतर त्याचा अर्थ बदललेला आहे। तर खरी देशभक्ती म्हणजे काय? तर बेईमानीला साईडला ठेवून केलेले प्रत्येक काम म्हणजे देशभक्ती होय। कर्तव्य दक्षतेचे पालन म्हणजे देशभक्ती होय। गोरगरिबाला दिलेलं एक औषध म्हणजे देशभक्ती होय। मित्रांनो, राष्ट्रपूर्णतेचं स्वप्न तेव्हा पूर्ण होईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकरीच्या शेतात पाणी पोहोचेल, प्रत्येक शेतकरीच्या पिकाला योग्य भाव मिळेल आणि देशातली गरिबी, देशातला अत्याचार, देशातली बेरोजगारी हे कमी होईल। आणि राष्ट्र नवनिर्मितीचं स्वप्न तेव्हा पूर्ण होईल जेव्हा गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला योग्य ते शिक्षण मिळेल आणि गरिबातल्या गरीबाला झोपडी बदलून पक्कं घर मिळेल। मित्र हो, आपण आपल्या देशभक्तीतून राष्ट्रनिर्मितीसाठी खूप काही करू शकतो। का बरं नाही आपण एक रक्तदान देऊन एका माणसाचा जीव वाचू शकत? का बरं नाही आपण एक झाड लावून पर्यावरणात समर्थन देऊ शकत? का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न टाकता स्वच्छते मोहीम समर्थन देऊ शकत? जाता जाता फक्त एवढेच म्हणू इच्छितो की इतनी सी बातें हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना, लहू देकर किए जिसकी हिफाजत हमने, लहू देकर किए जिसकी हिफाजत हमने, ऐसे तिरंगे को दिल में बनाए रखना, ऐसे तिरंगे को दिल में बनाए रखना। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत।